रस्ता मागणीसाठी लोटांगण आंदोलन मानवी जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजांची आवश्यकता असते या गरजांबरोबरच रस्ते हे देखील मानवी जीवनाला अतिशय उपयुक्त ठरतात चांगल्या अभावी जगण्याची कल्पना अशक्य ठरते अशाच प्रकारे रस्त्याची दुरावस्था जिंतूर तालुक्यातील कोक ते रोहिला पिंपरी या रस्त्याची दिसून येते मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेतून हा रस्ता चांगल्या पद्धतीचा करण्यात यावा याची मागणी जिंतूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते शेख इर्शाद यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री राज्य मार्ग परिवहन मंत्री नितीन गडकरी जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या निवेदनाद्वारे यांना निवेदनाद्वारे केली होती परंतु रस्त्याची अवस्था ही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी होती यामुळे काँग्रेस कार्यकर्ते शेख इरशाद यांनी चिखलात लोटांगण घेऊन एक वेगळ्या प्रकारे आंदोलन केले व चांगल्या रस्त्याची मागणी आणि अगोदर झालेल्या रस्त्याच्या चौकशीची मागणी केली संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन थांबवण्यात आले एकीकडे दे शासन देशातील रस्त्याची अवस्था सुधारून ग्रामीण भागाला शहरी भागाशी जोडून ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या योजना आखत आहे परंतु या योजना ग्रामीण भागापर्यंत कितपत पोहोचत आहेत याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे त्यामुळे कोक ते रोहिला पिंपरी या रस्त्याचे काम त्वरित दर्जेदार करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे एबिन्यूज मराठीसाठी जिंतुरहुण प्रतिनिधी शेख हणीप